नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी, आपल्या सर्वांचं मनोगत ऐकण्यासाठी आणि दोन शब्द माझे या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मुद्दाम मी नवी मुंबईला या ठिकाणी आलेलो आहे. आमचे अध्यक्ष दशरथ भगत यांचं प्रास्ताविक मी ऐकलं, अतिशय मनापासून आणि चिकाटीने काम करणारा आमचा अध्यक्ष आहे. जोरदार टाळ्या त्यांनी आपण दशरथ भगत यांनी सर्व सरकारने केलं पाहिजे. हा खरा भगत आहे, ओरिजिनल भगत आहे. बाकी भगत गेले, बाकी भगत गेले, ओरिजिनल शिल्लक आहे आपल्याकडे. पण मला खात्री आहे, की भगत ज्या परिस्थितीमधून या निवडणुकीत सर्व नियोजन करत आहे, आमचे प्रदेशचे सर्व सहकारी त्यांना साथ देत आहेत. आज तुम्ही सर्व कार्यकर्ते मिळून काँग्रेसची सगळी ताकदपणाला लावा आणि काँग्रेसला मताधिक्य या मतदारसंघात मिळालं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. ही माझी आग्रहाची सूचना आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मुद्दाम या ठिकाणी राहणार. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे फार मोठी देशातली निवडणूक आहे आणि देशातलं सरकार त्याच्यामुळे बदलणार आहे की राज्यात, असा विषय नाहीये. परंतु काँग्रेसचं अस्तित्व टिकून ठेवण्याची भूमिका, काँग्रेसची जी ताकद आहे, वर्षानुवर्ष या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणारा माझा हा कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्याची ताकद वाढवण्यासाठी मी आज या ठिकाणी मुद्दा मांडण्यास सांगितलं. निवडणुका येतात जातात, निवडणुकी महत्वाच्या जरूर आहे, पण माझा काँग्रेसचा कार्यकर्ता जो तिरंगा घेऊन हातामध्ये जो लढतो आहे, जे वैचारिक कमिटमेंट काँग्रेस पक्षाची आहे, विचाराने जो काँग्रेसची बांधिलकी ज्यांनी स्वीकारलेली आहे, धर्मांध आणि जातीय शक्तीची लढा देण्याकरता जो अहोरात्र प्रयत्न करत आहे, त्याचीही निवडणूक आहे. आमच्या सर्व निवडणुकीमध्ये बूथमध्ये सांभाळणारा, मतदान करून घेणारा हा सगळा कार्यकर्ता आहे, त्याच्या मदतीला मी या ठिकाणी आलेलो आहे. मला मुद्दा सांगितलं म्हणून ही निवडणूक काँग्रेस सर्व शक्ती प्रणाली लावून निश्चित लढवणार आहे हे मला एक मुद्दाम सांगायचं आहे. नवी मुंबई क्षेत्र 95 बहुतेक महानगरपालिका अस्तित्वात आली. आज जे काही दिसतंय नवीन मुंबईमध्ये की काँग्रेसने केलेलं आहे, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे काँग्रेसने केलं. तर नगरविकास विभाग हा काँग्रेसकडे राहिला. नगरविकास विभागाच्या माध्यमातून जी जी कामं या परिसरात झाली किंवा नवी मुंबई जी विकसित झाली, ती काँग्रेसच्या माध्यमातून या शहराला नवी मुंबईचं स्वरूप देऊन हा भाग सुंदर चांगला राहायला पाहिजे. आणि बहुतांश वर्ग मुंबईमधून या ठिकाणी आला. गिरगाव आणि अन्य परिसरात आमचा कामगार, गरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस हा मुंबई सोडून हा नवी मुंबईमध्ये स्थायिक झाला. त्यावेळेस जमिनीच्या किमती कमी होत्या, जागेच्या किमती कमी होत्या आणि म्हणून हा सगळा मध्यमवर्गीय माणूस, नोकरी करणारा माणूस, कामगार, ही सगळी मंडळी या ठिकाणी स्थायिक झाली आणि नवी मुंबई आज सर्व समाजाचे लोक इथे गुणागोविंदाने राहत आहे. सगळे समाजाचे लोक आहे इथलं, एकही कॉस्मोपॉलिटन सिटी ज्याला म्हणू आपण, सगळ्या भागातले लोक, सर्व समाजाचे लोक आज नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहे आणि म्हणून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम, या नवीन मुंबईला सुंदर स्वच्छ नवीन मुंबई ठेवण्याचं काम आणि नवीन मुंबई तुमच्या स्वप्नाची नवी मुंबई करता आली पाहिजे म्हणून निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. आणि याच्यासाठी तुमची समर्थ सशक्त यासाठी महत्वाचं आहे. निवडणुका तर आहेच, परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची 124वी जयंती आपण साजरी केली आणि 125व्या वर्षामध्ये पण पदार्पण करत आहोत. काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला, संपूर्ण वर्षभर बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करणार आहोत. ज्या बाबासाहेबांनी घटना दिली या देशाला, ज्या घटनेच्या माध्यमातून सरकार चाललं पाहिजे, देश चालला पाहिजे, त्या घटनेचा अवमान होता कामा नये, त्या घटनेला त्याचा आदर करून
बाबासाहेबांनी जे विचार त्यावेळेस व्यक्त केले होते म्हणून आज देशामध्ये कुठेही कोणालाही ती घटना बदलता येत नाही, सर्व सामाजिक सुरक्षा देण्याचं काम या घटनेच्या माध्यमातून आजपण होत चाललेलं आहे। आणि म्हणून मुंबईमध्ये 124वा जयंतीला मी जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी जागेवर जाऊन त्या ठिकाणी चैत्यभूमीवर जाऊन विनम्रपणे बाबासाहेबांना अभिवादन आम्ही केलं। आमची अपेक्षा होती की जे 12 एकर स्मारकाची जागा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी मंजूर स्मारकासाठी केली त्याचं भूमिपूजन त्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा होती, पण त्या दिवशी हे भाजपवाले राज्यात राहिले नाही, भाजपवाले देशाच्या बाहेर फिरायला गेले, पंतप्रधान फिरायला गेले, मुख्यमंत्री गेले, परंतु चैत्यभूमीवर विनम्र अभिवादन करण्याकरता सेना आणि भाजपचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही ही दुर्दैवाची गोष्ट मला मुद्दा गाठता। आम्ही हा शब्द दिला होता की सरकारने जर भूमिपूजन केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदू मिल मध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन करू आणि त्या दिवशी भूमिपूजन आणि स्मारकाचं केलंय एक प्रतिमात्मक स्वरूप आमचं भूमिपूजन आम्ही केलं, मुद्दाम केलं, यासाठी केलं की अभिवादन आमचं होतं। हा निर्णय काय भाजपच्या सरकारने घेतलेला नाही, हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता आणि म्हणून स्मारकाचं भूमिपूजन काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी इंदू मिल मध्ये जाऊन आम्ही सर्वांनी केलं होतं। मित्र देशाने सगळ्या महापुरुषांना आदरांजली आपण वाहतो, आपण त्यांच्या समोर जाऊन मतमस्तक होतो का देशाचं भवितव्य खऱ्या अर्थाने घडवायचं असेल देशाच्या सुरक्षेसाठी सामान्य माणसाच्या हितासाठी ज्या ज्या योजना काँग्रेस पक्षाने आणल्या त्या काय मोठ्या माणसासाठी भांडवलदारांसाठी आल्या आणल्या नाहीत, तर देशातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गरीब माणसाचा फायदा व्हावा या भूमिकेतून। अन्न सुरक्षा योजना कोणी आणली? सोनिया गांधी आजारी असताना सुद्धा लोकसभेमध्ये बसून राहिल्या आणि अन्न सुरक्षेचा कायदा सोनिया गांधीने मंजूर करून दिला। गरिबाला 3 रुपये 2 रुपयामध्ये गहू तांदूळ मिळाले पाहिजे ही योजना कोणी आणली असेल तर सोनिया गांधीने आणली। परंतु या सरकारने भाजपच्या सरकारने एपीएलच्या सगळ्या कार्ड धारकांचं आता अन्नधान्य बंद केलेलं आहे, आहे का? बरोबर म्हणतो, बरोबर आहे। आज कुठल्याही राशनच्या दुकानामध्ये तुमच्या योजनेचा पैसा तिथे मिळत नाही, अन्नधान्य मिळत नाही आणि गरिबाच्या घरामध्ये जी 2 वेळ चूल पेटत होती, कामगाराच्या घरामध्ये ज्या अडचणी होत्या ते दूर करण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसने पाऊल उचललं होतं, ते सर्व योजना बंद केल्या। अच्छे दिन आ गए, अच्छे दिन आ गए और गरीबों का अनाज खा गए अशी परिस्थिती आहे। म्हणजे सामान्य माणसाकरता आणलेली ही योजना यांनी बंद केली, भूमी अधिग्रहण कायदा आणला, भूमी अधिग्रहण कायदा आणला आणि कायद्यामधल्या सगळ्या तरतूद जुन्या ज्या होत्या त्या काढून टाकल्या। आता जबरदस्तीने या सगळ्या जमिनी कोणाकडून केव्हाही काढून घेता येतील अशा प्रकारचा जाचक कायदा या मोदी सरकारने आज संसदेमध्ये त्यांच्या बहुमताच्या जोरावर पास करून घेतला। पण मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, हा कायदा म्हणजे इंग्रजांच्या काळात सुद्धा एवढी दंडेली नव्हती देशामध्ये, तेवढी दंडेली या देशामध्ये आज सुरू झालेली आहे। कायदा कशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर आणायचा, मंजूर करून घ्यायचा, तुम्हाला आता तुमची जमीन जर गेली तर कोर्टात सुद्धा जाऊन तुमची काही मोबदला वाढून मिळू शकत नाही आणि म्हणून ही अवस्था राज्यामध्ये देशामध्ये निर्माण झाली आहे। हे सरकार कोणाकरता आहे? हे सरकार कोणासाठी आहे? हे तुमच्यासाठी नाही, नोकरदार वर्गासाठी नाही, शेतकऱ्यांसाठी नाही, कामगारांसाठी नाही। कामगारांचे सगळे कायदे सुद्धा गुंडाळून ठेवून मोठ्या भांडवलदारांसाठी काम करणारा हे सरकार आहे आणि म्हणून या नगरपालिकेचं मतदान त्या सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेला मतदान झालं पाहिजे ते मला आग्रहाशी। आपण नगरपालिका म्हणजे देशातल्या किंवा राज्यात राजकारणाचा विषय जरी नसला तर देशात जे चाललेलं आहे, राज्यात जे चाललेलं आहे आणि चुकीचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं योगदान अजिबात, तुम्ही त्या सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त करत असताना विद्यमान केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या विरोधामध्ये आपलं मतदान गेलं पाहिजे ही आमची भूमिका, ही खरी लोकशाही आमच्या देशामध्ये आहे। एवढी अपेक्षा आपल्याकडून आहे की आपण देशामध्ये जे काही सुरू आहे, अराजकता सुरू आहे, त्याला मुंह तोड जवाब या ठिकाणी आपण दिला पाहिजे
अशी माझी आग्रहाची सूचना आपल्या सर्वांना राहणार आहे. मित्रहो, आज जे वातावरण आहे, एक एक निर्णय कोणासाठी होतात, कशा करता होत आहे तो. मुस्लिम आरक्षण 5% आरक्षण आपण दिलं होतं, मराठा आरक्षण आपण दिलं होतं. हे सगळे जे प्रश्न होते, मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये निर्णय घेत असताना जो गरीब घटक आहे त्या गरीब घटकाला फायदा झाला पाहिजे, अविकसित समाजाला या ठिकाणी मदत झाली पाहिजे. मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणच्या लोकांनी मला सांगितलं होतं की आगरी भवन करायचे, आगरी भवन. आपण त्या ठिकाणी आगरी भवनचा मुहूर्तमेळ ढोगली, एक सुंदर आगरी भवन त्या ठिकाणी बांधण्यात आलं. कोट्यवधी रुपये आपण जे काय केले, कोट्यवधी रुपये साधारण या ठिकाणी खर्च झाले. हे जे काही आज सिडकोमध्ये दिसतंय, रस्ते झाले, दिवाबत्ती झाली, कामं झाली, हे MMRDAने पैसा दिला. MMRDA में राज्याचा मुख्यमंत्री MMRDAचा अध्यक्ष असतो, नगरविकास खात्याचा मंत्री या नात्याने. सिडकोमध्ये MMRDAचा पैसा आला, राज्य शासनाचा पैसा आला, सिडकोचा पैसा आला, राज्य शासनाकडून ही मदत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे जे मुख्यमंत्री होऊन गेले, मग ते विलासराव देशमुख असतील, मी असेल, किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, शिंदे साहेब असतील, आपल्या सर्वांच्या काळामध्ये या सगळ्या परिसराला चांगलं करण्याचं काम आम्ही केलं. आज जे काही सुरू आहे, एक भकास शहर आपलं होऊ नये. या शहराला काही फक्त कॉन्क्रीट जंगल आपल्याला करायचं नाहीये. त्या शहरातले सगळे प्रश्न आपल्याला त्या सामान्य माणसाचं हित लक्षात घेऊन सोडवले गेले पाहिजे अपेक्षा. मग अशी दशरथ भगत सांगत होते आम्हाला या ठिकाणी, साहेब पाण्याचा सुद्धा प्रश्न अजून काही सुटलेला नाहीये, पाणीसुद्धा इथे फार कमी वेळ मिळतं. एवढ्या मोठ्या शहराला पाणी जर मोजक्याच वेळेस कधी मिळत असेल, जे तुम्हाला पाणी देऊ शकले नाही त्यांना पाणी पाजायचं काम तुम्ही केलं पाहिजे, नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. एवढा कोट्यावधी निर्णय आला, कोट्यावधीचा रुपये या ठिकाणी जर निधी मिळत असेल आणि ती काम होत नसेल, तर मग ते कशासाठी, कोणासाठी आम्ही महापालिका आपण करतो आहे. वास्तू मोठी झाली महापालिकेची, वास्तू सुंदर वास्तू आहे, पण त्या सुंदर वास्तूमध्ये होणारी कामं जर जनतेच्या हिताची होणार नसतील तर ही महापालिका कोणाच्या कामाची मग. आणि म्हणून ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सिडकोच्या विकासात्मक कामासंदर्भामधले ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे. त्याकरता काँग्रेसचं बहुमत आपल्याला आणता आलं पाहिजे, स्वबळावर काँग्रेस आणता आलं पाहिजे. फार फरक प्रयत्नांची पराकाष्ठी करावी लागेल. सोपं काम जरी नसलं तर प्रयत्न जिद्दीने हे काम होऊ शकतं अशी माझी अपेक्षा आहे. ज्यात मी पाहिलं मग अशी महिला खूप आहेत आपल्याकडे, महिला काँग्रेसने खूप काम, भरपूर काम केलं या ठिकाणी. अर्धे उमेदवार 50-56 उमेदवार महिलाच आहेत आमचे, फोटो काढायला महिलाच जास्त दिसत होत्या मला या ठिकाणी. महिलांची उपस्थिती आणि महिलांचं या ठिकाणी जे योगदान राहणार आहे, आपल्या सर्वांनी जर मेहनत घेतली, इथे बसलेल्या मतदारांनी जर मनापासून जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, प्रत्येकाने एक एक जर घर जरी पिंजून काढलं, तर मला खात्री आहे की काँग्रेस स्वबळावर या ठिकाणी निवडून येऊ शकते. ही ताकद तुमच्यामध्ये आहे, फक्त थोडी अधिकची मेहनत घ्यावी लागेल. आणि याकरता मला सांगा तुम्ही, हे विरोधीतली मंडळी बसली आहे त्यांचं नेमकी काय भूमिका आहे? मला तर राष्ट्रवादी काही कळतच नाही आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्षात आहे का सत्ताधारी पक्षात आहे राज्यामध्ये, सांगा मला. आम्हाला तर काय समजत नाही. मी तर पाहतो त्या ठिकाणी, म्हणजे विरोधी पक्ष होण्याकरता चढाओढ त्यांची, दुसरीकडे केंद्रातले मोठे नेते म्हणतात की महिन्यातून 2 वेळा फोनवर बोलतो आम्ही. आपण ऐकलं असेल की केंद्रातले सगळे राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणतात की आमची आणि राष्ट्रवादीची आणि भाजपची चर्चा महिन्यातून 2-2 वेळा होते. आमचे भगतची काय महिन्यात एकदा तरी होत असेल, पण तिकडे 2 वेळा भाजपशी बोलणं होतं. मग तिकडे भाजपची सादर होतं सुरू आहे, राज्यामध्ये विरोधी पक्षामध्ये बसण्याची भूमिका बोलतात, तिकडे काँग्रेसचा सभापती काढण्याची भूमिका घेतात, आणि गरज पडली तर भाजपच्या मदतीने सुद्धा पुढे काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीवर नेमकं राज्यामध्ये विरोधी पक्षात बसायचंय का सत्तामध्ये सत्ता BJP बरोबर सत्तेत जायचंय मला काय कळत. आम्हाला काळजी नाही, आम्ही तर स्पष्टपणे विरोधी पक्षात आहोत, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मेहनत करू, 4 वर्ष मेहनत करू, आम्हाला कुठली चुकीची तडजोड आम्ही करणार नाही. राज्यामध्ये भले विरोधी पक्षात राहो, पण काँग्रेसला पुढचे दिवस तुमचे चांगले दिवस आणण्याकरता आम्ही झटल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दाम सांगितलं, तुमचे चांगले दिवस तुम्हाला फसवण्याचं यांनी काम केलं. निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासनं तुम्हाला दिली, काळा पैसा देशामध्ये आणू आणि तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला 15-15 लाख देऊ. मिळाले का? 15 लाख
15 लाख ने 15 पैसे तरी मिला अकाउंट मध्य 15 लाख नहीं 15 पैसे नहीं अच्छा थापा तुम्हारा मारल्या लोकान सामान्य माणसाला मारल्या लोकांची मत भावनेच्या भरात लोकांनी दिली त्याचा परिणाम देशामध्ये पाहतोय की ह्यांनी दिलेली आश्वासन आता काही ते पाळत नाहीयेत अशी अवस्था आम्हाला काय हरकत नाही ते विरोधी पक्षामध्ये आहोत परंतु खरी काळजी शिवसेनेला असली पाहिजे आम्हाला काही अडचण नाही कधी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होईल आणि शिवसेनेला बाहेर काढतील आमची काय अडचण नाहीये आम्हाला काय शिवसेनेशी काय घेणं देणं नाही कोणाशी काय आमची भूमिका आहे ती आहे पक्षाची बांधणी पक्षाचा जो काय प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याबरोबर राहून काँग्रेसची ताकद नवी मुंबई असो मुंबई असो राज्यात वाढवल्याशी आम्ही राहणार नाही हे मुद्दा मला या ठिकाणी स्पष्टपणे केलं पाहिजे की पहिली वेळ नाही आम्ही राहिलो ना 95 ते 99 मध्ये आम्ही राहिलो विरोधी पक्षामध्ये आम्ही काही चिंता केली नाही किंवा सत्तेमध्ये असलो तर आम्ही विरोधी पक्षात राहिलेलो आहोत आणि आजही विरोधी पक्षामध्ये आहोत ही मंडळ या ठिकाणी बसलेली आहे ही कोणा अमिषाने किंवा कोणाला बोलून आणलेली नाही मनापासून काँग्रेसची कमिटमेंट आहे म्हणून तुम्ही सर्व या ठिकाणी आलेले आहात मला म्हणून सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपली जी कमिटमेंट आहे आपली जी बांधिलकी आहे वैचारिक बांधिलकी ती कायम ठेवून आपल्याला राज्यामध्ये हे जे काही डुप्लिकेट राजकारण सध्या राज्यात सुरू आहे ज्या पद्धतीने यांचे सगळ्यांचे साधे लोक एकमेकांशी आहे दिवसा एक बोलतात रात्री दुसरंच करतात सकाळी तिसरंच सांगतात की जे काही राष्ट्रवादी शिवसेना भाजपचे जे सुरू आहे ते राज्यामध्ये काय नाटक चाललंय जनतेला समजतंय आपली भूमिका स्पष्ट आहे सरळ आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मेहनत घेऊ आणि राज्यामध्ये तुमचे चांगले दिवस आणण्याकरता आम्ही झटू हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद केलं पाहिजे अनेक निर्णय जे मागच्या कालावधीमध्ये झाले आपल्याला माहिती आहे की MMRDA आणि JNURMच्या अंतर्गत 1400 ते 1500 कोटी या शहरामध्ये खर्च करण्यात आला प्रकल्पग्रस्तांची घरं सुद्धा जानेवारी 10 मध्ये शेतकरी ठराव घेऊन शासनाने मंजूर करून ही सगळी प्रकल्पग्रस्तांची घरं मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना आमचे दशरथ भगत त्या ठिकाणी आले आमचे कौशिक त्या ठिकाणी आले आमचे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते म्हात्रे आले सगळी मंडळी या ठिकाणची आली आणि मला सांगितलं त्यांनी की प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा निर्णय घ्या आणि राज्याचा मुख्यमंत्री असताना मी घर नियमित करण्याचा निर्णय मी त्यावेळेस घेतला म्हणून आज सिडकोमध्ये की सगळे प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम की त्यावेळेस झालेलं आहे त्याचबरोबर मोडकळीस आलेल्या इमारतीला सुद्धा 2.5 FSI देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असता तो पृथ्वीराज चव्हाणांच्या आमच्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये निर्णय घेतला की ज्यामुळे मोडकळीस आलेल्या सगळ्या गरीब लोकांना 2.5 FSI त्यांच्या घराला देण्याचा निर्णय घेतला राजीव गांधी जीवनदायी योजना मला सांगा राजीव गांधी जीवनदायी योजना ही आम्ही आणली काँग्रेस पक्षाने आणली आणि तुमच्या शहरामध्ये राजीव गांधी मला तर मग आम्हाला आश्चर्य वाटलं संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज नगरसेवाकडे एक तरी पेशंट रोज येत असेल की मला ऑपरेशन आहे मतलब काहीतरी वैद्यकीय मला मदत करा प्रत्येकाच्या घरामध्ये 2-4 माणसं रोज येतात पैसे मागायला की आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा आमच्यावर कॅन्सरचा उपचार सुरू आहे आमच्या हार्टचा उपचार सुरू आहे ऑपरेशन करायचं आहे एक नाही रोज प्रत्येकाच्या घरात 2-4 माणसं रोज फिरतात ऑपरेशन हार्टचं करायला गेलं 1.5 ते 2 लाखाच्या खाली ऑपरेशन आज नाही आहे आणि म्हणून हा जो हा विषय माझ्यासमोर आला तर मुख्यमंत्री या नात्याने राज्यामध्ये जीवनदायी योजना कुणी आणली असेल तर काँग्रेस पक्षाच्या माझं आम्ही ती योजना राज्यामध्ये आणली आणि आज संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपचार हे काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचं फलश्रुती आहे की आज राज्यामध्ये होऊ लागली आहे दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे या योजनेची अंमलबजावणी सुद्धा या शहरामध्ये होऊ शकलेली नाही ही मंडळी जी सत्तेमध्ये या ठिकाणी होती या योजनेची अंमलबजावणी करू शकली नाही ही अवस्था आहे आणि म्हणून ज्यांना प्रशासन चालवताय मला वाटतं BSUPची घरं सुद्धा पैसे परत गेले सांगितले लोकांना 180 कोटी रुपये JNURMच्या अंतर्गत BSUP म्हणजे आहे त्या ठिकाणी झोपडी व झोपडपट्टी वासियांना पक्की घर घेण्याचा कार्यक्रम हा केंद्राने मंजूर केला सगळ्या महानगरपालिकेला तो कार्यक्रम दिला तुमचे 180 कोटी परत जातात त्याच्यापेक्षा लांछनास्पद गोष्ट नाही आहे मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे आणि हे चाललेलं आहे ज्यांना प्रशासन चालवता येत नाही ज्यांना केंद्राच्या राज्यातल्या पैशाचे या ठिकाणी काही उपयोग करून घेता येत नाही ते त्यांचा वेळ चाललाय कुठे हा खरा प्रश्न आहे एवढा पैसा राज्याचा आणि केंद्राचा काँग्रेसच्या राजवटीमध्ये देण्यात आला ते BSUPचे पैसे सुद्धा त्याचा विनियोग
या ठिकाणी होऊ शकत नाही आणि म्हणून हे सगळे प्रश्न यासाठी आहेत की ज्यांना ही काही प्रशासन लोकांनी निवडून दिलं ज्यांना या लोकांनी निवडून दिलं ते ही काम करू शकत नाहीत त्यांच्यामध्ये काम करायची प्रशासकीय कुवत नाही आणि म्हणून अशा लोकांच्या हातामध्ये पुन्हा ही महानगरपालिका आपण देणार आहोत का 95 पासून 2014 हा कालावधी काही लहान कालावधी नाही या कालावधीमध्ये या सगळ्या मुंबई नवी मुंबईचं स्वरूप बदलण्याची संधी मोठी होती जे काय केलं सरकारमध्ये केलं नगरविकास विभागाने केलं पण महानगरपालिका नात्याने या शहराच्या विकासात्मक कामामध्ये या सर्व मंडळींचं योगदान काय राहिलेलं आहे हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे आज आमचा जाहीरनामा अतिशय चांगला जाहीरनामा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्व आमच्या सहकारी मित्रांनी दिला या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा आपण विचार जर केला तर मला खात्री आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी निश्चित होऊ शकेल एसआरएची योजना या ठिकाणी दशरथ यांनी मगाशी वाचून दाखवलं की तुमच्या शहराकरता एसआरएची योजना झोपडपट्टीच्या भागात आहे तुम्हाला झोपडपट्टी धारकांना विनामूल्य घरं FSI त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन एसआरएच्या योजनेच्या अंतर्गत इथलं काम होण्याच्या बाबतीमध्ये दशरथ भगत यांनी संकल्प या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आम्ही मनापासून दशरथला पाठिंबा देतो तुम्हाला सर्वांना पाठिंबा या ठिकाणी देतो ते काम एक अतिशय महत्वाचं काम आहे राज्यामध्ये आम्ही योजना राबवली मुंबई शहरामध्ये ही योजना आम्ही राबवली कारण गरीब माणूस जो झोपडपट्टीमध्ये राहतो अतिशय वाईट अवस्थेमध्ये नागरी सुविधा त्याला उपलब्ध नाहीये त्याला पक्क घर बांधून देण्याची विनामूल्य बांधून देण्याची भूमिका आपण स्वीकारली आणि म्हणून राज्यामध्ये एसआरएचा जो काही निर्णय घेण्यात आला मुंबईमध्ये प्रामुख्याने त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे अद्यापही सिडकोमध्ये त्याच्यामध्ये फारशी प्रगती नाही त्याला आपण खऱ्या अर्थाने गती देऊ आणि हा त्याचा महत्वपूर्ण संकल्प हा आपल्याला साध्य करायचा असेल तर मला वाटतं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या सगळ्या गोष्टीचे निश्चितच चांगल्या पूर्तता करायची असेल तर आपल्या सर्वांनाही काम अतिशय विचारपूर्वक करावं लागेल आपण मतदान करावं पार्किंगचे पण पाहिले अवस्था शहरामध्ये पार्किंगला जागा नाही अशी अवस्था आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिकची एवढी वाईट अवस्था झालेली आहे आणि दशरथनी आणि त्या जाहीर काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एक चांगली गोष्ट नमूद केलेली आहे की या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता पार्किंग लॉट्स या शहरामध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा जाहीरनाम्यात भरून दाखवलेला आहे तर मला वाटतं सगळे संकल्प हा जाहीरनामा नसून वचननामा आहे तुम्हाला आम्ही वचन देत आहोत ही सगळी कामं नवी मुंबईच्या विकासात्मक कामाकरता एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे आणि खऱ्या अर्थाने याची अंमलबजावणी करायची असेल तर काँग्रेसला चांगलं मताधिक्य आपण द्या आणि हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही सर्वांनी मेहनत जर केली तर निश्चितच या सगळ्या कामाला आपल्याला गती देता येईल एवढंच मला या निमित्ताने मित्र स्पष्ट करायचं आहे ते सगळे प्रश्न आज जे आज दुर्लक्ष झालं तर पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराची अवस्था अतिशय वाईट होणार या शहराला बकाल स्वरूप जे होऊ लागलेलं आहे ते ताबडतोब काही निर्णय घेण्याची गरज आहे आणि म्हणजे थांबवल्याशिवाय या शहराला आपल्याला विकासाला गती देता येणार नाही आणि म्हणून काँग्रेसच्या हात या ठिकाणचं सर्व काम आपण सोपवा आणि बाकीची गॅरंटी मी घेतो चिंता तुम्ही करू नका या सगळ्या कामाकरता आपण निश्चितच प्रयत्न करून तुमचे चांगले दिवस येण्याकरता पुढचं पाऊल उचलल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्र मला एवढं सांगायचं आहे इथे मला तरुण सहकाऱ्यांनी मी सांगेन आमचे युथ काँग्रेसचे सहकारी इथे अनेक आमच्या सहकारी मित्रांनी घोषणा केल्या आनंद वाटलं मला लोक जोश आहे काम करायची तयारी आहे आमच्या इथे सर्व उमेदवारांना आपण मदत केली पाहिजे इथे बसलेल्या सहकारी मित्रांना मी जरूर सांगेन इथल्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहणे प्रचार राहिले 3 दिवस शेवटचे राहिलेच 3 दिवस या 3 दिवसामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरोघरी पोहोचून कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करण्याकरता ताकद आपण दिली पाहिजे ताकद लावा लोकांची इच्छा आहे तुम्हाला मदत करा लोकांना पर्याय चांगला पाहिजे आहे तो पर्याय काँग्रेस पक्ष देऊ शकतं आणि हे करायचं असेल तर मतदारापर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे घरोघरी पोहोचलं पाहिजे लोकांची विनंती केली पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे आमचा जाहीरनामा असा आहे 15 ते 20 वर्ष आपली गेली पुढची 5 वर्ष महत्वाची आहे ती जाऊ देऊ नका आणि ती करायचं असेल तर आपण आमच्या उमेदवाराच्या मागे भक्तपणे उभं राहा त्यांना मतदान करा नाही तू हा मागे आगे बढो तू पिछे असं व्हायला नको म्हणजे कार्यकर्ते जे काम करत त्यांना मुद्दाम सांगेन आगे बढोचा नारा फक्त इथे समोर सांगणार नाही मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही सर्वांनी मनापासून करावं अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी छोटं काय कार्यक्रम का होईना पण अतिशय
चांगल्या पद्धतीने सर्व इथे प्रमुख लोक आलेली आहेत. सर्वांना मी सांगेन की मेहनत करा, रात्र वैराची आहे आणि म्हणून जागा रहा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपण निवडून द्या. विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.